सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 103 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि आता आपल्या या दोन्ही स्टोरीज खूप पुढे गेलेल्या आहेत, तर मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते की आता या स्टेजला तुम्हाला कोण जास्त आवडतं, अर्जुन सर की अर्जुन राव? कमेंट्स करून नक्की सांगा. अर्जुन अजूनही रडत होता. आज त्याच्यातला लहान अर्जुन बाहेर आला होता आणि तोच रडत होता असं वाटत होतं. तो खूप निरागस वाटत होता, बालिश. आज पुन्हा एकदा काहीतरी गमावल्यासारखं, हरवल्यासारखा तो रडत होता. तन्वीची मांडी भरून आली होती आणि तिचा ड्रेस भिजून गेला होता त्याच्या अश्रूंनी. मग तन्वीने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली, अर्जुन बेबी स्टॉप दिस क्राय. बास आता बास, खूप झालं रडणं. स्वतःला आवर अर्जुन. हे बघ, मी तुला असं रडताना नाही पाहू शकत, प्लीज शांत होणार आहे, असं म्हणून हतबल होऊन आता तन्वीसुद्धा रडायला लागली. कारण तिला आता तिच्या बाबांची आठवण आली आणि ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. त्याच्यापेक्षा जास्त आता कोण कोणाला समजावणार? दोघंही आषाढातल्या मेघासारखे डोळ्यातून अश्रू ढाळत होते आणि दोघेही एकमेकांना अश्रूंचा अभिषेक घालत होते. मग थोड्या वेळाने अर्जुन भानावर आला आणि तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन म्हणाला, तनू तू का रडतेस? मग तू का रडतोस डफर, आणि किती रडतोस? म्हणून मग मलाही रडायला येते. आणि दोघांनी एकमेकांचे अश्रू पुसले आणि तन्वी म्हणाली, कॉफी पिणार? त्यानं मान हलवत हो म्हणाला आणि ती म्हणाली, अर्जुन तू फ्रेश हो, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. आणि आता नो मोर टीयर्स, ओके? आता आणखीन नाही रडायचं. आणि आय एम सॉरी अर्जुन, मी उगाच हट्ट केला तुला. आणि तुझ्या, आणि थोडं थांबून म्हणाली, आपल्या फॅमिलीविषयी विचारलं. आय एम सॉरी, तुला इतका त्रास होईल मला वाटलं नव्हतं. आणि इकडे बघ, असं म्हणून तिनं त्याचा चेहरा हातात घेतला. तो खालीच पाहत होता अजूनही. तिच्या डोळ्यात पाहायला त्याला लाज वाटत होती, गिल्टी फीलिंग येत होती. आणि ती म्हणाली, अर्जुन माझ्याकडे बघ, तुला माझ्या डोळ्यात पाहायची लाज का वाटते? म्हणजे तू अजूनही मला परकं समजतो ना? आणि अर्जुन म्हणाला, नाही गतनू, असं नाही. मग मी कोणी परकी असल्यासारखं तू का वागतोस? अर्जुन तू माझा आहेस, तुझी फॅमिली माझी फॅमिली आहे आणि हे सिक्रेट तुझ्या आणि माझ्या, आपल्या फॅमिलीचं सिक्रेट आहे. आणि तुझ्या इतकंच आता ते माझंही आहे, आपलं आहे. आणि ती त्याचा हात खूप विश्वासानं हातात घेऊन त्याला धीर देत होती. आणि तिच्या त्या शब्दांनी, हाताच्या स्पर्शाने त्याला खूप दिलासा मिळत होता. आणि जगात कोणी नसलं तरी चालेल, फक्त तन्वी असली की बास, असं त्याला वाटलं. लग्न झाल्यावर पार्टनर म्हणून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असणं म्हणजे काय असतं हे आज त्याला कळत होतं. किती खंबीरपणे ती त्या दिवशी रिपोर्टरना सामोरी गेली, त्याची लाईफ पार्टनर म्हणून, त्याची अर्धांगिनी, त्याच्या सुखात आणि दुःखात अर्धी वाटेकरी म्हणून सहभागी होऊन त्याला साथ देऊन सावरणं काय असतं हे त्याला कळत होतं. आणि असा चांगला जोडीदार मिळणं किती भाग्याचं आणि महत्त्वाचं असतं हेही त्याला कळलं. पण त्याला कधीच तिचं कौतुक करावं असं वाटलं नाही. तिच्या हुशारीचं सगळे कौतुक करत होते, पण अर्जुननं कधीच चुकूनही तिचं कौतुक केलं नव्हतं, एका शब्दानंही. लग्नाच्या आधीही नाही आणि लग्नानंतरही नाही. आणि ती गेली, कॉफी घेऊन आली, तरीही अर्जुन अजूनही तसाच बाबांचा फोटो छातीशी कवटाळून बसला होता. फ्रेशही झाला नाही. आता हे असं होणारच होतं, त्याचा मूड आता असाच ऑफ राहणार होता. त्याला बाबांची आठवण आता काही दिवस सतावणारच होती. मग तन्वी पुढे आली आणि तिने त्याला ओढतच बाथरूममध्ये नेलं. मग तो फ्रेश होऊन बाहेर आला, त्यानं कॉफी घेतली. आता त्याला बरं वाटत होतं. तोपर्यंत तन्वी ते सगळे फोटो ती कात्रणं पाहत होती. तिला जाणवलं की अर्जुनचे, बाबांचे आणि संजनाचे बरेच फोटो होते, पण त्याच्या आईचा मात्र एकच फोटो होता, तोसुद्धा संजनाला कडेवर घेतलेला. तोही अर्जुनने नष्ट केला असता, पण संजना तिच्या कडेवर आहे म्हणून तो फोटो त्याने सांभाळून ठेवला होता. या फोटोचे जसे दोन तुकडे झाले होते, तसेच त्याच्या फॅमिलीचे दोन तुकडे झाले होते. खरंच खूप सुंदर होती त्याची आई. खानदानी सौंदर्य म्हणजे काय असतं हे त्यांच्याकडे बघून कळत होतं. खूप मोठी सौंदर्याची देणगी त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यापासून ती अर्जुनला मिळाली होती. पण अशा सौंदर्याचा काय उपयोग जे शाप ठरेल? आज यांच्या अशा वागण्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. अर्जुनचं लहानपण त्याच्यापासून हिरावून घेतलं गेलं. त्याची बहीण, त्याचे वडील त्याच्यापासून दुरावले. आज हे सगळं एकत्र असते तर किती सुंदर फॅमिली झाली असती ना. आणि मी सुद्धा त्या फॅमिलीचा एक भाग असते,
असं सुंदर चित्र तन्वीच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. पण एका स्त्रीच्या विश्वासघातामुळे अनेक गोष्टी बिघडल्या आणि म्हणूनच अर्जुन तन्वीच्या हुशारीचा कधीच कौतुक करत नव्हता. स्टाफला धारेवर धरत होता, नोकरांना नोकरांसारखं ट्रीट करत होता, मित्र कमीच होते त्याला, कोणावरही विश्वास ठेवत नव्हता, अगदी स्वतःच्या सावलीवरसुद्धा नाही. आणि बायको, तिला तर कधीच डोक्यावर घेत नव्हता. प्रेम आहे पण चार भिंतीच्या आत. त्याला तिच्या हुशारीचा बुद्धिमत्तेचा कधीच अभिमान नाही वाटला. उघड उघड तर तिने त्याच्यासाठी इतका त्याग केला, प्रेस कॉन्फरन्ससुद्धा जिंकली, त्याचं टेन्शन कमी केलं, तरीही त्यानं एका शब्दानंही तिचं कौतुक नाही केलं. त्याचं कारण हेच होतं. आणि ती उगीचच अर्जुनला अकडू इगोखोर समजायची, पण तो तसा नव्हता. कुणालला त्यानं मारलं आणि विकीलाही मारलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता की असा कसा हा एवढा शिकलेला अमेरिकेत राहिलेला मग इतके एक क्षुद्र आणि खालच्या पातळीचे विचार कसे काय याचे. कोणी फक्त तिला पाहिलं किंवा टच केला तर ते नॉर्मल आहे आजच्या काळात, पण त्याच्या मागचं खरं कारण हे आज तिला समजलं होतं. आणि त्याची कॉफी पिऊन झाली. आता तुला मोकळं मोकळं वाटत आहे ना, तिनं त्याच्या दाट केसात हात फिरवत विचारलं. आणि त्यानं पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तसाच काही वेळ झोपून राहिला. बराच उशीर झाला होता, मग तो उठला. तिनं तिची बॅग हातात घेतली आणि तो म्हणाला, तनू आता काय करतेस? असं म्हणून त्यानं तिची बॅग घेतली. तू कुठेही नाही जायचं. अरे नाही, मी कुठेच जात नाही, बॅग ठेवते. अशीच कशी ठेवशील बॅग भरलेली? रिकामी करून ठेव, नाहीतर थांब मीच तुझी बॅग रिकामी करतो. अर्जुन सरांना भरलेली बॅग रूममध्ये ठेवली तर बायको उचलून कधीही घेऊन जाईल घर सोडून, अशी धास्तीच वाटत होती. म्हणून बॅग रिकामी करायची होती त्याला. आणि त्यानं बॅग हातात घेतली तशी तन्वी काहीशी गडबडली. त्याच्या हातातून बॅग घेण्याचा अति प्रयत्न करू लागली. तिला त्यानं बॅग उघडू नये असं वाटत होतं. अरे राहू दे अर्जुन, मी करेन. ती त्याला बॅग उघडूच देत नव्हती. नाही, मीच करणार, तो हट्टानं असं म्हणाला. आणि त्यानं बॅग उघडली आणि हे काय, बॅग पूर्ण रिकामी होती. त्यानं फार आश्चर्यानं थक्क होऊन कमरेवर दोन्ही हात ठेवून तिच्याकडे पाहिलं आणि ती तोंड लपवून लाजत हसत म्हणाली, सॉरी बेबी, पण मी नाटक केलं. मी अशी कशी जाईन तुला सोडून? या जन्मात तरी ते शक्य नाही. आणि नकारार्थी मान हलवत यू आर इम्पॉसिबल तनू असं म्हणून हसू लागला. त्याच्या मरगळलेल्या चेहऱ्यावर थोडं का होईना पण हसू आलं. ती रिकामी बॅग घेऊन कुठेच जाणार नव्हती, इतका त्रास दिला त्यानं तिला सुरुवातीला, मानसिक आणि शारीरिक दोन्हीसुद्धा. तरीही तिने त्याला सोडलं नव्हतं. मग आत्ता अशा वेळी ती त्याला सोडून जाईल का? मेड फॉर इच अदर कपल होतं ते. तिला अर्जुन सरांना बोलतं करायचं होतं आणि त्यासाठी हा सगळा ड्रामा. आणि ती त्याला म्हणाली, अर्जुन सर, आता तुमची या बायकोपासून कधीच सुटका होणार नाही, कळलं? आणि अर्जुन तिला म्हणाला, तनू यू आर नंबर वन ड्रामा क्वीन. तू पुन्हा पुन्हा मला चीट करतेस ना? चीटर कुठली, आताही तू तेच केलंस. आणि ती म्हणाली, जानू एव्हरीथिंग इज फेअर लव अँड वॉर. आणि तो हसून म्हणाला, येस बट तनू यू आर माय हार्ट क्वीन बेबी, आय लव यू सो मच, सो सो मच डियर. त्याला तिला किती मिठीत घेऊ आणि किती नको असं झालं होतं. आत खूप आत घुसण्याचा प्रयत्न करत होता तो तिला मिठी मारून. जणू तिला हृदयात लपवून कुलूपच लावून ठेवणार होता तो. किती ते प्रेम, किती तो आवेग. प्रेमात वेडं होणं म्हणजे काय असतं? झपाटल्यासारखं प्रेम करणं म्हणजे काय असतं? हे या दोघांकडे बघून कळत होतं. आणि मगाशी जरी तो काहीतरी गमावल्यासारखं रडत असला तरी आता काहीतरी मौल्यवान, खूप खूप स्पेशल पुन्हा त्याला मिळाल्यासारखं वाटत होतं. आणि ती होती त्याची बायको. आणि ती लहान मुलीसारखी क्यूट फेस करून म्हणाली, अर्जुन मला भूक लागली आहे. तुला नाही का लागली भूक? आणि आता अर्जुनला खरंच इच्छा नव्हती जेवणाची. रडून रडूनच त्याचं पोट भरलं होतं, चेहरासुद्धा ओढून धरला होता. तरीही त्याच्या बेबी डॉलसाठी तो तयार झाला आणि म्हणाला, बाहेर जाऊया. आणि आता तोच तयार झाला होता बाहेर जाण्यासाठी डिनरला. मग काय, तन्वी मॅडमचे परिश्रम वाचले होते त्याला मनवण्याचे. आणि त्यानं चेंज केला. तोपर्यंत ती त्याचं ब्लेझर कपाटात ठेवू लागली आणि तिच्या हाताला एक लिफाफा लागला. तिनं पाहिलं आणि ती म्हणाली, व्हॉट इज धिस अर्जुन, हे काय आहे? अगं ते इन्व्हिटेशन कार्ड आहे, त्यावर लिहिलं आहे
मिस्टर अँड मिसेस अर्जुन देसाई. अगं तुझी ती न्यूजपेपरमधली मुलाखत वाचून खास आपल्या दोघांसाठी इन्व्हिटेशन आहे. तिने ते वाचलं आणि म्हणाली, मग आपण जायचं का? आणि अर्जुन गप्प बसला. आणि आता अर्जुन सरांचा पुन्हा मूड ठीक करण्यासाठी ही तन्वीसाठी चांगली संधी होती. कदाचित त्याला जायचं नव्हतं म्हणून तो गप्प बसला. पण ती म्हणाली, जाऊया ना बेबी प्लीज. आणि त्यानं डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करून गालात हसून तिला होकार दिला. आणि आज तन्वीला खूप बरं वाटत होतं. निदान आता त्याच्या फॅमिलीचं सत्य तरी बाहेर आलं. आता त्याला तिच्यापासून नजर चोरण्याची किंवा भीती बाळगण्याची काहीच गरज नव्हती. आणि तन्वीलासुद्धा सगळं कळलं होतं, त्यामुळे तिलासुद्धा त्या सिक्रेटविषयी वेडेवाकडे अंदाज बांधण्याची गरज नव्हती. पण खरंच तिची सासू तशी वागली असेल का? कुठं असतील त्या आणि संजना कशा असतील? आणि तन्वीने त्याच दिवशी आणखीन एक खुणगाड बांधली. अर्जुननं सांगितल्याशिवाय नो ऑफिस नो कंपनी, कारण तिला नेहमीच तिचा डियर हबी तिचा जाणू महत्त्वाचा होता आहे आणि महत्त्वाचाच राहील. आणि तिनं जेव्हा त्याची अट कबूल केली तेव्हाच अर्जुननं तिला बायको केली होती. ती पुन्हा ऑफिस जॉईन करू नये म्हणून तर तो पुरेपूर काळजी घेत होता, पण तीसुद्धा हट्ट करत नव्हती. आणि ती त्याला म्हणाली, अर्जुन तुझे ट्रस्टी कोण होते? ॲडव्होकेट दळवी अंकल. का ग? तेच बाबांचे सगळे व्यवहार बघत होते आणि लीगल ॲडवायझर होते. ते कुठं राहतात? तन्वीनं विचारलं. मला माहीत नाही, पण त्यांच्या ऑफिसचा पत्ता आहे. पण का तनू? तन्वी म्हणाली, अर्जुन मला वाटतं आपण काहीतरी माहिती मिळवू शकतो. पण तनू मला त्यात काहीच रस नाही. असं कसं म्हणतोस अर्जुन? अरे तुझ्या बाबांचं स्वप्न असलेली ती पहिली होम ब्रँच आपण परत मिळवायची. पण कशाला तनू? आता त्याचा काय उपयोग आहे? उपयोग फायदा फक्त पैशात नको बघूस अर्जुन. त्या जागेत तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत. पण तन्वी कशावरून? आता ते सगळं पूर्वीसारखंच असेल. किती वर्ष झाली या घटनेला. एव्हरीथिंग हॅज चेंज्ड. प्रत्येक गोष्ट बदलली असेल. पण अर्जुन ती जमीन ती जागा ती तर नाही ना चेंज होत? तन्वी त्याचं काही ऐकतच नव्हती. आणि अर्जुनचा नाईलाज झाला. तो तयार झाला आणि ती म्हणाली, दॅट्स इट अर्जुन. ठरलं तर मग कसंही करून साम दाम दंडभेद वापरून आपण तुझ्या बाबांची ती आठवण परत मिळवायची. आणि अर्जुननं तिच्याकडे फार आश्चर्यानं पाहिलं. कोण होती ही तन्वी? काय होती? अरे बापरे, अर्जुन सर तर डेंजर होतेच आणि ही सुद्धा तितकी जिद्दी आणि हटवादी. पण फक्त आणि फक्त तिच्या अर्जुनसमोर ती झुकत होती. कुणालचा सुद्धा ती असाच आधार होती आणि आता अर्जुनचा सुद्धा आधार झाली होती, कणा झाली होती. एका स्त्रीमध्ये इतकी ताकद असते की ती नराचा नारायण बनवू शकते. तशी तन्वी होती. आणि एकीकडे एका पुरुषाचं आयुष्य नरक करणारी त्याची व्यभिचारी आई. अर्जुन नकळत दोघींची तुलना करत होता. तन्वीचा चेहरा मात्र करारी आणि निर्धारानं चमकत होता. तिचे डोळे विलक्षण ठाम आत्मविश्वासाने चमकत होते आणि ती म्हणाली, अर्जुन ज्या ऑफिसमध्ये तू पहिल्यांदा गेलास मला ते काहीही करून परत मिळवायचं आहे. तू तुझ्या बाबांचं स्वप्न म्हणून याकडे पाहू शकतोस, पण मी माझ्या नवऱ्याचं पहिलं पाऊल तिथं पडलं. ज्या खुर्चीत तू पहिल्यांदा बसला ती खुर्ची मला परत मिळवायची आहे ॲट एनी कॉस्ट. आणि पुन्हा तुला तिथं बॉस म्हणून बसलेला बघायचं आहे. आणि हे आता माझं स्वप्न आहे. तन्वी फार निर्धारानं बोलत होती. अर्जुन फक्त तिच्या तोंडाकडे आ वासून बघत होता. शेवटी वाघीण होती ती या वाघाची. आणि ती म्हणाली, अर्जुन ज्यानं कोणी ती ब्रँच आणि ऑफिस तुझ्या बाबांकडून हिसकावून घेतलं आहे ना, त्याची उलटी गिनती सुरू झाली. आणि अर्जुन म्हणाला, तनू पण हे कसं शक्य आहे? कारण आपल्याला काहीच माहीत नाही. हे तू बोलतोस अर्जुन? तू? आणि ती थोडीशी हसली. का अर्जुन, का शक्य नाही? एव्हरीथिंग इज पॉसिबल. आता ही वेळ इमोशनल होण्याची नाही. ओके, आय एम ऑलवेज विथ यू. मी कायम तुझ्यासोबत आहे. तू काहीच काळजी करू नकोस. जे करायचं ते मी करेन. तू काय करणार आहेस तन्वी? त्यानं काहीशी आश्चर्यानं आणि काळजीनं विचारलं. आणि ती म्हणाली, डोंट वरी, मी तुला न सांगता न विचारता काहीच करणार नाही. आणि आपल्याला आधी हे शोधावं लागेल की तो धोकेबाज कोण होता, पण नंतर करू ते. बट हबी, नाव आय एम व्हेरी हंग्री. तुझ्या टेन्शनमुळे मी दिवसभर काहीच नाही खाल्लं. अच्छा चल, असं म्हणून दोघेही बाहेर गेले. छान डिनर करून आईस्क्रीम खाऊन परत आले. आता वातावरणात अजूनही थंडी होती. जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू होता.
आणि ती त्याच्या कुशीत शिरली आणि अर्जुनने तिला मिठीत घेतली. आज कितीतरी म्हणजे तब्बल 15-16 दिवसांनी ते त्यांच्या हक्काच्या बेडवर एकत्र एकमेकांच्या मिठीत झोपले होते. कुठेतरी काही काळासाठी हरवलेला त्यांचा आनंद पुन्हा परत मिळाला होता. त्याचं मन आता कसल्याच गिल्टमध्ये अडकलं नव्हतं. पण हां, एक गोष्ट होती, ती म्हणजे त्याची प्रेयसी. पण त्यामुळे त्याला फरक पडत नव्हता, कारण तो तिला कधीच विसरला होता आणि तिचं काहीच महत्त्व वाटत नव्हतं त्याला. आता तन्वीची खूप इच्छा होती त्याच्याशी मिलन करण्याची, पण त्याचीही इच्छा हवी ना, त्याचं मन नाराज होतं. त्यामुळे ती फक्त त्याला म्हणाली, अर्जुन गिव मी अ किस बेबी, आणि त्यानं तिच्या कपाळाचा हसून एक किस घेतला आणि तिनं त्याच्या गालावर किस केला आणि तिनं विषय काढला. अर्जुन, कुणाल, त्याचं काय, त्याचं लग्न कधी होणार, त्याचं आपल्याशिवाय कोणच नाही. आपण हनीमूनवरून आलो की त्याच्या लग्नाचं बघणार होतो ना, पण तुझ्या ऑफिसचा प्रॉब्लेम, त्यातच 10-12 दिवस गेले. आता तरी बघूया, वाटल्यास खूप साध्या पद्धतीने करूया, कारण रियाची आई आता लास्ट स्टेजला आहे रे. तिच्या देखत हे लग्न व्हावं अशी रियाची इच्छा आहे. आणि अर्जुन थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, ओके उद्यापासून तयारी सुरू करू अँड फायनली माझ्या साल्याला लग्नाच्या बेडीत अडकवूनच टाकतो, मग त्यालाही कळू दे बायकोचा त्रास काय असतो आणि त्याची बहीण मला किती त्रास देते हे त्यालाही कळेल. खूप आनंद होतो ना त्याला, तुम्हाला छळलंस की. आणि तन्वीने अच्छा जी मी त्रास देते का असं म्हणून त्याचं कान पकडला. आ तनू, हे बघ आता पण तू त्रासच देतेस. आणि ती म्हणाली, अर्जुन सर मुझे हक है.